महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. Anurag Pawar as international makeup artist also teach the students. By taking the bridal order of the wedding, reduce happy movements will colors of beauty. Not only that, we have own makeup academy. Learn the skill of makeup. We will help you to find your hidden art. Introducing you to the secret beauty files. Get your talent shaped by professionals. Anurag Makeup Studio, Kalyan West. Rajyat corona rugnanchi sankhya jhapatyane vadat ahe. Yat anushangane mahapalikekadun sharatil nagrikansathi margdarshan suchana prasiddha karnyat aale ahet. Ata police prashasan dekhil action mode madhe aale ahe. महापालिकेने कोरोनाबाबत तयार केलेली नियमावलीचे पालन करा, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा पोलीस उपायुक्तांनी दिला आहे. मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर, लग्न व इतर सोहळ्यास 50 पेक्षा कमी संख्या याचे शहरातील नागरिकांबरोबरच व्यापाऱ्यांनी देखील पालन करायचे आहे. अन्यथा आधी दंड नंतर फौजदारी कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे. कोरोनाचे केसेस गेल्या काही दिवसांमध्ये वाढत आहेत, त्याबद्दल महाराष्ट्र शासनाने नवीन मार्गदर्शक सूचना दिल्या. त्याच्या आधारावर आयुक्त महानगरपालिका यांनी पण त्यांचं परिपत्रक काढलेलं आहे. आज रोजीपासून आपण त्या परिपत्रकाची अंमलबजावणी करणार आहोत. त्यामध्ये कोविड प्रतिबंधक जे मार्गदर्शक सूचना आहेत, उदाहरणार्थ सर्वांनी मास्क घातलाच पाहिजे, त्यानंतर एकमेकांमध्ये 6 फुटाचं किमान अंतर पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग पाळलंच पाहिजे, त्यानंतर हात धुण्यासाठी सॅनिटायझरचा वापर केलेला पाहिजे, या सगळ्या गाईडलाईनच्या अनुषंगाने त्या परिपत्रक काढण्यात आलेलं आहे. त्या परिपत्रकाची अंमलबजावणी करण्यासाठी महानगरपालिकेची पथके आणि पोलीस प्रशासनाची पथके एकत्रित कारवाई करण्यात येणार आहे. सर्व व्यापारी बंधूंना मी आवाहन करतो की त्यांनी त्यांच्या आस्थापना वेळेत बंद कराव्या. आस्थापनामध्ये हे कोविडच्या अनुषंगाने जे काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्याचं पालन करावे आणि नागरिकांनीसुद्धा मास्कचा वापर सतत करावा, हात सॅनिटायझरने वारंवार धुणे, एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवणे ह्या गोष्टींचे पालन करावे. अन्यथा पोलीस प्रशासनातर्फे जी पथकं नेमलेली आहेत, महानगरपालिकेतर्फे जी पथकं नेमलेली आहेत, त्यांना कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिलेलेच आहेत. त्यानुसार ते प्रथम आस्थापना चेक करतील सर्व, त्यांना दंडाची कारवाई करतील आणि दंड करून पुन्हा त्यांनी जर तेच प्रकार केला किंवा त्याच प्रकारचा गुन्हा केला तर नोटीससुद्धा दिली जाईल त्यांना सील करण्याबाबत आणि गुन्हासुद्धा दाखल करण्यात येईल. ही वेळ येऊ नये अशी माझी अपेक्षा आहे. त्यामुळे मी सगळ्या नागरिकांना आणि व्यापारी बंधूंना आवाहन करतो की त्यांनी शासनाने आणि स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करावं आणि कोरोनाला प्रादुर्भाव होण्यापासून कोरोनाचा प्रतिबंध करावा. लग्न समारंभ मोठ्या प्रमाणात गर्दी जमताना दिसते, त्या संदर्भात काय नियमावली? मॅरेज हॉल किंवा इतर मीटिंग हॉल्स किंवा मोठमोठे लॉन्स आहेत त्यांच्यासाठी जास्तीत जास्त 50 लोकांना परवानगी देण्यात आलेली आहे. त्या संदर्भातसुद्धा आजपासून चेकिंग सुरू होणार आहे. ही जी संयुक्त पथकं आहेत ती पाहणी करतील आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आस्थापना चालकांविरुद्ध मालकांविरुद्ध कारवाई करण्यात येणार. महापालिका पथकाच्या सोबतीला पोलीस प्रशासन हे देखील असणार आहे. आकाश सहाणे, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.